इतके वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 370 कलम हटवलं पाहिजे अशी मागणी केली आणि त्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं। शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना, उद्धव ठाकरेंच्या सेनेची भूमिका ही राज्यसभेमध्ये वेगळी, लोकसभेमध्ये वेगळी, इकडेही तिकडेही तबलाही डग्गाही अशा प्रकारची राहिलेली आहे, त्याच्यामुळं त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही आहे। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले त्याच्या विपरीत भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेला सातत्याने संसदेत त्या ठिकाणी साथ दिलेली आहे। देशाच्या इतिहासामध्ये आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता, आज त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील एक प्रकारे मोहर उमटवलेली आहे आणि ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे, मी असं म्हणेन की आज भारताचा विजय झालेला आहे, जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या 370 मुळे जम्मू काश्मीर हे विकासाचा आगार व्हायच्याऐवजी दहशतवाद्यांचा आगार झालं होतं, आज खऱ्या अर्थानं 370 रद्द केल्यानंतर दहशतवादही कमी झाला, विकासही मोठ्या प्रमाणात वाढला आणि आता तर 370 पुन्हा येण्याची शक्यता पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाने संपवल्यामुळे एक नवीन पहाट ही आता जम्मू काश्मीरमध्ये झाली आहे असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। यातनं जम्मू काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि एक संघ भारत, भारत एक संघ होताच पण कोणाच्या मनामध्ये जर यत्किंचित शंका असेल तर ती शंकाही आज संपलेली आहे आणि एक संघ भारत हा आजच्या निर्णयाने प्रस्थापित झाला आहे, म्हणून मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो। पहिली गोष्ट तर अशी आहे की पाकव्याप्त काश्मीर हे भारतामध्ये आलं पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे आणि मला विश्वास आहे आम्ही तर अखंड भारतावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, त्याच्यामुळे जे असंभव वाटत होतं त्या गोष्टी मोदीजींनी संभव केलेल्या आहेत, म्हणून मला असं वाटतं की आपण येत्या काळाची वाट बघितली पाहिजे। पहिल्यांदा तर इतके वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 370 कलम हटवलं पाहिजे अशी मागणी केली आणि त्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं, पण ज्यावेळी माननीय मोदीजी हे काम करत होते त्यावेळी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना, उद्धव ठाकरेंच्या सेनेची भूमिका ही राज्यसभेमध्ये वेगळी, लोकसभेमध्ये वेगळी, इकडेही तिकडेही तबलाही डग्गाही अशा प्रकारची राहिलेली आहे, त्याच्यामुळं त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही आहे। त्यांनी खरं म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले त्याच्या विपरीत भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेला सातत्याने संसदेत त्या ठिकाणी साथ दिलेली आहे।